पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी मित्रमंडळाच्या वतीने मोहटादेवी मंदिरात नववर्षाच्या स्वागताकरिता दीपोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या 10 वर्षांपासून श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर हा उत्सव साजरा करण्यात येतो. येणाऱ्या वर्षाच्या संख्येप्रमाणे 2016 दिवे लावून याही वर्षी मोहटादेवी गड अगदी उजळून निघाला होता. यावेळी उपस्थित भाविकांनी देवीची आरती केली आणि नववर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं आणि आरोग्यदायी जावो म्हणून प्रार्थना केली. तरुण पिढीला चांगले विचार आणि आचरण प्राप्त होण्यासाठी उपस्थितांनी देवीजवळ प्रार्थना करून मनोकामना व्यक्त केली आहे. एक वेगळ्या प्रकारचा संदेश आणि संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाकरिता हा उपक्रम राबवला जात असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले. आजची तरुण पिढी नववर्षाच्या संध्याकाळी 31 डिसेंबरच्या नावाखाली कुठेतरी धाब्यावर जाऊन दारू वगैरे पिण्यात, धांगड धिंगा करण्यात मशगूल असती. त्याच्यामुळे गेल्या 15 वर्षापासून आम्ही मोहटादेवीच्या प्रांगणात नवीन येणारं वर्ष सर्वांना सुख समाधानाचं, समृद्धीचं जावो यासाठी आम्ही मोहटादेवीच्या प्रांगणात दरवर्षी 2000, आता ह्या वर्षी 2016 आहे, म्हणजे 2016 पण त्या लावल्या, मागच्या वर्षी 2015 पण त्या लावल्या होत्या, त्याप्रमाणे असे दिवे लावून आम्ही दीपप्रज्वलन दीपोत्सव साजरा करीत असतो. येणारं नववर्ष हे आपण सर्वांना सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे जावो हीच मोठा देवीच्या चरणी प्रार्थना करतो. व असंच आम्हाला यातून चांगली बुद्धी देऊन आमच्या हाताने सतत चांगलं कार्य घडावं अशी देवीच्या चरणी प्रार्थना करतो. श्री जगदंबादेवीच्या मंदिरामध्ये, मोठ्या देवीच्या मंदिरामध्ये गेल्या 10 वर्षापासून मोठ्या देवी मित्र मंडळ यांच्या वतीने दरवर्षी ज्या दिवशी नवीन वर्ष सुरू होणार असतं त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबरला प्रत्येक वर्षाच्या नवीन येणाऱ्या वर्षाच्या संख्येप्रमाणे दीप प्रज्वलन करून मोठ्या देवीच्या मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा केला जातो आणि एक वेगळ्या प्रकारचा संदेश आणि या संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठीचा एक संकल्प केला जातो मोठ्या देवीच्या मंदिरामध्ये. आणि या मंदिरामध्ये देवीला अशी प्रार्थना केली जाते की आई जगदंबे, येणारं हे जे नवीन वर्ष आहे हे सर्व ना सुख समृद्धी आणि भरभराटीचं जाऊ दे अशा पद्धतीने देवीला एक संकल्प केला जातो. आणि समाजामध्ये जे 31 डिसेंबरला एक वेगळ्या पद्धतीने 31 डिसेंबर साजरा केला जातो, तर माझी सर्व तरुण बांधवांना एक विनंती आहे की अशा पद्धतीने आपण जर चांगल्या प्रकारे समाजामध्ये जर 31 डिसेंबर साजरा केला आणि नवीन येणाऱ्या वर्षासाठी जर आपण धार्मिक पद्धतीने जर संकल्प केला तर निश्चितच चांगल्या प्रकारे एक सगळ्यांना त्याचा आदर्श मिळेल. म्हणून आम्ही सगळे मित्रमंडळी या ठिकाणी दरवर्षी दीपोत्सव साजरा करतो आणि सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा या दीपोत्सवानिमित्त देतो. यावेळी मोहटादेवी परिसराचे सौंदर्य आणखीनच मनमोहक बनले होते. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी.